मला तर म्हणजे खेळायला फार आवडतं, पण आता एकूण सगळ्या व्यापामुळे सगळ्या गोष्टी शक्य नाही. तरीसुद्धा म्हणजे नवंबरीतले मी सुद्धा करत सोनाने सांगतो, नवंबरीतल्या राजकारणाची एकदम एक म्हणजे दोन स्पर्धा लाव बघू आपण. निश्चितपणे व्यसनापासून मुक्ती होण्याकरता आणि दीर्घायुष्य होण्याकरता क्रिकेट हा निश्चितपणे चपल असणाऱ्या लोकांचा खेळ आहे, पण प्रत्येक खेळातून शरीराची आणि मनाची जडणघडण होते आणि हे क्रिकेट त्यांनी असे म्हणजे खेळ खेळलेच आहेत. छत्रपती शिवेंद्र सिंग राजे भोसले पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन द्वारा जावली प्रीमियर लीग 2021 घनसोली स्थित 40+ मैदान में आयोजित किया गया है. ये 4 दिवसीय टूर्नामेंट है जिसमें 12 टीम्स शामिल है. इस टूर्नामेंट में विजेता टीम को 77,777 एवं बाइक, उप विजेता टीम को 55,555 एवं गोल्ड चेन, तृतीय पारितोषिक 33,333 एवं चषक एवं चौथा इनाम 22,222 एवं चषक रखा गया है. इस टूर्नामेंट का उद्घाटन विधायक गणेश नाइक के हाथों किया गया, जहां उनके साथ ऐरोली मतदार संघ के प्रथम विधायक संदीप नाइक एवं पूर्व महापौर सुधाकर सोनावने मौजूद थे. इस दौरान गणेश नाइक के हाथों ट्रॉफी का अनावरण भी किया गया एवं पहले मैच का टॉस सम्पन्न हुआ. इसके बाद विधायक गणेश नाइक ने मैदान में उतर कर हाथ में बल्ला पकड़ कर खुद बल्लेबाजी की. द मेट्रो से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि नाइक परिवार एवं शिवेंद्र राजे भोसले इनके काफी अच्छे ताल्लुक हैं एवं भविष्य में नवी मुंबई के विकास में उनका भी सहभाग होगा. शिवेंद्र राजे भोसले हे जावलीचे म्हणजे सताऱ्याच्या गादीचे वारसदाराचे, उदयन राजे भोसले सुद्धा सताऱ्या गादीचे वारसदार आहेत. जीवनामध्ये प्रत्येकामध्ये काही मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात, परंतु ते दोन्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, त्या म्हणून आपल्या सर्वांना त्याचा एक त्यांचा एक आदर आहे. सुदैवानं आमच्या नाईक कुटुंबाबरोबर उदयनजी महाराजांचं सुद्धा शिवेंद्र महाराजांचं सुद्धा एक अतिशय ऋणानुबंध आहे. भविष्यकालामध्ये नवंबरीची जडणघडणीमध्ये शिवेंद्रराजांचा सुद्धा निश्चितपणे हातभार असणार आहे, उदयनराजेंसुद्धा हातभार असणार आहे. भविष्यकालामध्ये इथले तरुण उद्योजक व्हावेत, चांगले कर्तव्यगार व्हावेत, IAS, IPS, IFS विविध क्षेत्रामध्ये त्यांनी प्राविण्य निर्माण करावं अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो. आगे उन्होंने ये भी कहा कि क्रिकेट से शारीरिक एवं मानसिक फिटनेस भी मिलती है. तुम्हाला एक सांगतो, मी पूर्वी आमच्या इकडचा बेल्ट म्हटल्यानंतर अग्रिकोली समाज होता. 40 नंतर माणसं मग सुस्त बसायची, मग नको नको ते म्हणजे व्यसनाच्या अधीन व्हायची, बोलायला कसं दारू प्यायचे, सिगरेट ओढायचे. परंतु 40+ ह्या जो क्रिकेटचा जो सिगमेंट आहे त्याची सुरुवातच नवंबरीतून झाली आणि परिणामी दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये फिटनेस येण्याकरता सगळेजण मैदानात उतरले, घाम गाळलं, शरीराला निश्चितपणे कष्ट दिले आणि शरीर कणखर बनलं. निश्चितपणे व्यसनापासून मुक्ती होण्याकरता आणि दीर्घायुष्य होण्याकरता क्रिकेट हा निश्चितपणे चपल असणाऱ्या लोकांचा खेळ आहे, पण प्रत्येक खेळातून शरीराची आणि मनाची जडणघडण होते आणि हे क्रिकेट त्यांनी असे म्हणजे खेळ खेळलेच पाहिजे. आगे उन्होंने ये भी कहा की क्रिकेट उनका पसंदीदा खेल है. नाही प्रश्न असे, मला तर म्हणजे खेळायला फार आवडतं, पण आता एकूण सगळ्या व्यापामुळे सगळ्या गोष्टी शक्य नाही.
तरी सुद्धा म्हणजे मी नवंबरीत मी सुद्धा कर सोनाने सांगतो नवंबरीतल्या राजकारणाची एकदा मी दोन स्पर्धाला बघू आपण. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.